चॅनल बंद करणारा मित्र एम एस 3750. तर मी आज पहिल्यांदा माझं यूट्यूब चॅनल ओपन करत आहे आणि मी खूप टाईमपासून ट्राय करत होतो की माझं एक यूट्यूब चॅनल ओपन हवं ट्रॅव्हलिंगचं. आणि असं कुठेतरी फिरलं जाताना वेगळे, फ्रूट बीड खाताना वेगळे, छोटंसं चॅनल ओपन करावं आणि तुमच्यासमोर यावं. तर आजपासून मी सुरुवात केलेली आहे. आज माझा पहिला दिवस आहे आणि आज आम्ही चाललो आहोत बाण्याच्या डोंगरावर फिरायला. तर तुम्ही पण बघा, मजा येईल तुम्हाला. चला निघूया. तर आता तुम्ही बघत आहेत, आता आम्ही आलो डोंगरावर. म्हणजे आता स्टार्ट केलं आहे चढायला, खूप डिफिकल्ट आहे. बघू किती वेळ पोचतो वरती. आणि हे लॉकडाऊनमध्ये घराच्या बाहेर निघालेलं आहे 3 महिन्यानंतर. 4 महिने झाले, सॉरी 4 महिने. घरी बसून राहिलो ना, ते महिने पण विसरलो. बापरे, आत्ता चालू केलं चढायला आणि आत्ता थकलोय. घरी बसून देरी वाढली नुसती, पण घराच्या बाहेर आलो खूप छान वाटतंय. बघा, तुम्ही पण बघू शकतात. पाऊस तर नको बाबा सध्या. हे बघा किती भारी वाटतंय. हे बघा वरती, बघा वरती, तिकडे गाय पण आहे. वा गाय माता, वाव. ही खरी मजा आहे, नॅचरल. ऊ या, किती मस्त वाटतंय, एकदम ग्रीन ग्रीन, खूप छान. बापरे, 4 महिन्यांनी खाली उतरलो आहे आता पण डायरेक्ट ढंगड ढोंगडवर आहे खरं. हे बघा गाय, बघा गाय माता दिसते का तुम्हाला? हे बघा दिसली, किती मस्त. हा हा, खूप भारी, लय भारी, कडक. ते मस्त कावळा पण आहे, काव काव करते. पाऊस पडला नाही म्हणून चढायला बरं वाटतंय. पाऊस पडला तर अजून हालत खराब झाली असती. अय भेंडी, कुठे काव, कुठे काव, कुठे? त्यांना पण घरात नाकल असेल. तर तुम्ही आता बघू शकता कावळा उडाला बसला. हॅलो भाय, कैसे भाय? चला, बापरे आलो 20% तरी आलो, अजून 80% बाकी आहे. आणि हा डोंगर आहे बाणेरचा डोंगर. बापरे, कोण पडलं? कसला थकलोय ना, जिम ना डाईट, फक्त घरचं खावा बस, बाकी काही नाही. खाओ पिओ सो जाओ, येश करो मजा करो लॉकडाऊन के दिन. आता 50% तरी आलोय वर, अजून थोडस बाकी आहे. माझी खूप दिवसांनी इच्छा होती की मी पण एक यूट्यूब चॅनल ओपन करावं. लॉकडाऊनमध्ये करणार होतो पण मूड नव्हता खरं. म्हणजे एक चांगलं व्हिडिओ ब्लॉगिंग करायचं म्हटलं तर एक इच्छा पाहिजे, खूप खूप इच्छा लागते मनापासून, पण ती नव्हती. आज झाली इच्छा मनापासून आणि आज स्टार्ट केलं. आणि हा माझा यूट्यूबचा पहिला व्हिडिओ आहे. बघा, तुम्ही घरी बसल्या बसल्या बघू शकता.
लॉकडाऊनमध्ये बाणेरचा डोंगर तसं काही कळत नाही आहे, फक्त ग्रीन ग्रीन आहे पण बघायला खूप छान वाटतंय. प्रत्यक्ष बघणं आणि व्हिडिओमध्ये बघणं खूप फरक आहे. तरी तुम्ही बघू शकता खूप थकलो यार, 4 महिन्यांनी घराच्या बाहेर आलो, बापरे असं वाटतं इकडनंच घरी जावं, पण नाही आपण चढणार, पूर्ण डोंगर चढणार. मग अशी खूप ऊन होतं म्हणून आम्ही लेट निघालो, तसं आम्ही 3 वाजताच निघणार होतो पण ऊन गेलं तसं आम्ही आत्ता आलो आहे. खूप भारी वाटतं यार घराच्या बाहेर निघाल्यावर. कोरोना व्हायरस कधी जातो ह्या वेळी? हा ना यार, सगळंच अख्खं जग ठप झालंय, पूर्ण महाराष्ट्र शांत आहे, मुंबई पुणे नाशिक कोकण सगळं शांत आहे, लोक घराच्या बाहेर पडू शकत नाही, आपापल्या लोकांना भेटू शकत नाही, काय परिस्थिती आली आहे. पण एक कळालं कोरोना व्हायरसमुळे, आपली घरची लोकच आपली असतात सगळे. सगळ्यात पहिले मदतीला धावणारे म्हणजे आपले घरचे, बाकी पण असतात पण एवढे नाही, एवढे घरचे. आणि फायनली आम्ही आत्ता आलो आहे वरती. या काय भारी वाटतंय, पण खूप ऊन आहे, खूपच प्रचंड ऊन. आणि तुम्ही तुम्हाला एक चांगला व्ह्यू दाखवते, 1 2 3 टेन टेनेंग. हा आहे बाणेरच्या वरचा व्ह्यू जो तुम्ही घरी बसल्या बसल्या बघू शकता. हसतो काय रे माकड्या, बघा किती सुंदर आहे, किती स्वच्छता आहे, बिलकुल प्रदूषण नाही, किती क्लीन, सगळं लांब लांबचं दिसतंय. आणि हा आहे आपला बाणेरचा VIP रोड, इकडनं आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा जातात, मोठमोठे ॲक्टर सुद्धा इकडनं जातात, आणि याच रोड आम्ही भटकत असतो दिवस रात्र. किती सुंदर वाटतंय ना, बघा 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 मित्रांनो, बघा घरी बसल्या बसल्या बघा, खूप छान. महिन्यात ना 2 वेळा तरी डोंगरावर ट्रिप व्हायलाच पाहिजे, ट्रॅकिंग, कारण की जॉगिंग व्यायाम करण्यामध्ये पण मजा आहे, पण सर्वात जास्त मजा ट्रॅकिंगवर आहे, डोंगरावर जाणं. तिकडे गेलं की काही वेगळंच वाटतं, जे तुम्ही आत्ता बघत आहेत, बघा बघा किती सुंदर आहे, एकदम स्वच्छ, एकदम स्वच्छ, काही प्रदूषण नाही. बघा झाड पण बघा मस्त ग्रीन ग्रीन आहे, एकदम बिलकुल प्रदूषण नाही. जरा विश्रांती घेतो, इथे थांबतो, पुन्हा लगेच तुम्हाला भेटतो 2 मिनिटाच्या आत. नमस्कार मित्रांनो, तर बघा लहान लहान मुलं बघा किती मस्त फुल मजा करत करत चालले, तेव्हा दिसतंय तुम्हाला छोटे चिल्ली पिल्ली थांबतच नाही, काय स्टॅमिना यांच्यामध्ये व्हायला. काय म्हणा, डोंगरावर जाण्याची वेगळीच मजा आहे, खूपच वेगळी मजा, आपण विचार पण नाही करू शकत, एवढी छान मस्त निसर्ग आहे, ग्रीन ग्रीन एकदम शुद्ध वातावरण, हवा पण मस्त सुटली आहे, थंडगार हवा सुटली आहे, सगळं मस्त वाटतं वरतून, हे बघा तुम्ही बघू शकता.
पहिला दिवस असल्यामुळे काय बोलायचं काय करायचं काय कळत नाही. वा वय फुल बघा किती मस्त छान वाटतंय बघा, दिसतंय किती छान हे बघा, मस्त ना. पहिलाच दिवस आहे यूट्यूब चॅनलचा, कळत नाही नक्की काय बोलावं आणि काय करावं. हो हो कडक ह्याला होतात खरी मजा गडावर गेल्यावर बघण्याची. किती भारी वाटतं ना, वेगळंच वातावरण, फुल शांतता, कोणाची किटकिट नाही काय नाही, मी म्हणजे घरच्यांची किटकिट नाही, वेगळं शांतता एकदम अप्रतिम. इथे आल्यावर असं वाटतं की रोज आहे बघ, पण यायला घरी गेल्यानंतर असं वाटतं याला घरीच झोपून राहावं. काय कळत नाही घरी गेलं की मूडच चेंज होतोय बघ. वरती पाऊस भरलेला आहे थोडाफार, पण काय पडत नाही आहे, खूप दिवस झाले पाऊसच पडत नाही आहे. तर बाणेरचा मेन रोड हे बघा, दिसत नाही, एक मिनटं थांबा, दिसला का बघा बघा, घरी बसल्या बघा. अजून लोक येत आहेत हळूहळू हे बघा, अजून चिल्ली पिल्ली आले, दिसले का चिल्लर पार्टीला आहे ना, भेंडी घरी बसलात नाहीत, नुसतं बाहेर वाटकाचं माहिती आहे बस. आणि ते लोक पण घरी बसून 4 महिने झाले, काय कारण आहे. ते लोक पण बोलतात आपली घर आपलं घर आपला रोड बघतात सगळं. बघा बघा मला तर ना खरं सांगू तर खूप वेगळंच वाटतं वर आल्यावर, म्हणजे काय सांगू शकत नाही मी. कसं आहे तुम्ही स्वतः आले ना वर तरच कळेल, आपण बोलू शकतो व्हिडिओवर पण, पण कसं आहे वर आल्यावर वेगळंच काहीतरी कळतं. असे हातातले रोंगटे उभे होत आहेत खरं म्हणजे तर, बघून असे भीती वाटते वरती वाकूनच. मोठं विचार करा मोठमोठे गड कसे असतील खरं म्हणजे, शिवाजी महाराजांचे एवढे मोठमोठे गड जिथे लोक खूप आवडीने जातात ट्रॅकिंगसाठी, आणि खूप डेंजर आहेत आपण विचार पण नाही करू शकत. नाही तिथे लोक जातात राहतात सकाळी पहाटे परत ट्रॅकिंग चालू करतात, ग्रेट आहे. आत्ताची लोकं अशी नाही विचार करा, आपले पूर्वीचे जमान्यात लोक कशी जात असतील येत असतील, वर सामान घेऊन जात असतील, सामान विमान खाली घेऊन येत असतील, लढाई करत असतील, ग्रेट यार. खरं आहे शिवाजी महाराजासारखं परत कोण येऊ शकत नाही. शिवाजी महाराज होते. चला आपण अजून वरतून फिरव्या, वरती जाऊया फिरव्या. आता आम्ही खाली उतरत आहे, इकडनं बघा कसला भारी वाटतंय. तो 7 वाजत आले, खाली उतरायचा टाईम आलाय. मजा आली मजा आली. इकडनं सर आहे शॉर्टकट, काय माहिती. हो हो डिप्स व्यायाम करते भारी. एक्सक्यूज मी एक सेकेंड भैया रुको, मेरे को जाने तो पहले. भैया किसको बोला रे भैया साले, तुम साले भैये लोग हमारे महाराष्ट्र में आके कब्जा किए, और अभी 90% लोग महाराष्ट्र मन ना भैया लोग गेले आता परत नाही ना. अबे मी शहाण्णवी मराठा आहे, मराठा कोकणातला मी, कोकण इकडे काय करतो म्हणजे ते फिरायला आलोय. हे काय फिरतोय दिसत नाही का फिरतोय. ओ काय काका काय म्हणतात. आता एवढं लेट खूपच लेट झाला तुम्हाला.
सात वाजता झाले. हे मंदिर इकडं चलो जायचा टाइम आलाय. सगळे आले हे बघा आमच्या पोटल्या. ए पोटल्या काय रे एकटा बसला इकडे. हा हे आळशी मुलगा हा दिसतोय. हा बघा एक नवत आळशी रोज बोलतो येतो येतो येत नाही काय नाही उठायचं विटायचं काय नाही नुसतं खायचं. हे बे भेंडी कसं होणार तुझं पोटल्या. ओहो आता खाली उतरत आपल्याला चला.